माझी कोल्हापूरकरांना विनंती आहे आणि या सभेच्या निमित्ताने महाराष्ट्रातल्या जनतेला विनंती आहे की समोरचे लोक वाटेल तशा प्रकारचा आरोप करतात अशाच पद्धतीचा नरेटिव सेट करण्याचा प्रयत्न हा लोकसभेला झाला। संविधान बदलणार, आरक्षण बदलणार, कायदा बदलणार, घटना बदलणार काही याच्यामध्ये होणार नव्हतं। उलट तिसऱ्यांदा ज्यावेळेस एनडीएचं सरकार देशात आलं त्यावेळेस आपली जी त्या ठिकाणी न्याय देवता आहे त्या न्याय देवतेचे जे डोळे बांधलेले होते ते सोडण्यात आलेले आहेत। आता तिच्या हातामध्ये संविधान दिलेलं आहे। घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं इतकं उत्तम अशा प्रकारचं संविधान आहे, अतिशय जगांनी नावाजलेलं संविधान आहे। या पद्धतीने आपण पुढे चाललोय पण आज कुठला मुद्दा राहत नाही आणि म्हणून काहीतरी सांगायचं की हे सरकार आपले उद्योग दुसऱ्या राज्यात पाठवतो दादांत खोटं आहे। मी आपल्याला जबाबदारीनं सांगतोय तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारची गुंतवणूक येण्याच्या करता आपण सगळेजण जीवाचं रान करतोय। चांगल्या प्रकारची गुंतवणूक होती आज जगातली गुंतवणूक जर भारतामध्ये कुठल्या राज्यात जास्त होत असेल तर ती तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये। हा शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, त्या विचाराने आपण पुढे चाललोय। इथं कुठल्याही प्रकारे आम्ही वेगळ्या गोष्टीला थारा देत नाहीये, ही गोष्टीची कल्पना आपल्याला सगळ्यांना आली पाहिजे। काही काही जणांनी वेगवेगळ्या प्रकारची वक्तव्य चालवलेली आहेत, काही जण म्हणतात यांनी हे चोरलं त्यांनी ते चोरलं। इथं चोराचोरी झालेली नाहीये, लोकशाहीमध्ये बहुमताचा आदर केला जातो, बहुमत ज्या बाजूला असेल त्या बाजूचा निर्णय लागला जातो। निवडणूक आयोगाने त्याबद्दलचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे, त्यांनी त्याच्याबद्दलचे निर्णय घेतलेले, परंतु जनतेच्या मनामध्ये सहानुभूती निर्माण करण्याचा केविलवाडा प्रयत्न हा आमच्या समोरच्या लोकांचा विरोधकांचा चाललेला आहे। कोल्हापूरवासियांनो याला अजिबात आपण थारा देऊ नका। आज महायुतीचे उमेदवार सर्वच्या सर्व हे कसे निवडून येतील याबद्दल आपलं पवित्र आपलं बहुमोल मत उद्याच्या 20 तारखेला आम्हाला पाहिजे। आता महायुतीनं जी कामं केलेली आहेत ती तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न झालाय, त्यामध्ये आता मुख्यमंत्री महोदय स्वतः साधारण उद्याच्या 5 वर्षाच्या काळामध्ये आमचं साधारण काय योजना आहे, काय आमचं व्हिजन आहे, काय आम्ही जाहीरनाम्यामध्ये देऊ पाहतोय ज्याचा उल्लेख आताच देवेंद्रजींनी केलाय आणि त्याबद्दलचं संपूर्ण सविस्तर मार्गदर्शन हे एकनाथराव शिंदे साहेब आपल्याला त्या ठिकाणी देतील। मधल्या काळामध्ये आपण पहिल्यापासून राजर्षी शाहू महाराजांना एक समतेचा विचार त्या काळामध्ये राजर्षी शाहू महाराजांनी दिला। आज शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा ही सातत्याने आपल्याला मार्गदर्शन करत असते आणि असं असताना काल या कोल्हापूर नगरीमध्ये काय घडलं, कुणी कुणाचा अपमान केला, त्या गादीचा अपमान करण्याचा अधिकार कुणाला दिलाय? अरे तुम्हाला सत्तेची मस्ती आज विरोधी पक्षामध्ये असताना तुम्ही अशा पद्धतीने वागता, तुम्हाला काही जनाची नाही मनाची काही वाटायला पाहिजे? हे कोल्हापूरकर अजिबात खपून घेणार नाही, ह्या महाराष्ट्र खपून घेणार नाही। शेवटी सातारची गादी कोल्हापूरची गादी याला महाराष्ट्रामध्ये मान आहे, याला महाराष्ट्रामध्ये सन्मान आहे, ही आपली परंपरा आहे, ही आपली महाराष्ट्र संस्कृती आहे। आज मराठी भाषेला पण अभिजात भाषेचा दर्जा देण्याचं काम हे केंद्रीय सरकारने केलं। एवढी राज्य अनेक वेगवेगळ्या प्रकारची आली पण कधी कुणालाही तुमच्या माझ्या मातृभाषेला अभिजात भाषेचा दर्जा देता आला नाही, तो नरेंद्र मोदी साहेबांनी दिलेला आहे, हे आपल्याला मान्य करावं लागेल। कोल्हापूरवासियांनो तुमचं माझं महत्वाचं पीक आहे उसाचं, उसाला गेले अनेक वर्ष टॅक्स लागलेला होता साखर कारखान्यांना, अनेक अर्थमंत्री झाले, मी कित्येकदा त्या डेलिगेशनमध्ये गेलो, शिष्टमंडळामध्ये गेलो, प्रणव मुखर्जी आज हयात नाहीत त्यांना भेटलो, ए के अँथोनींना भेटलो, तिथं पी चिदंबरमांना भेटलो, जे जे अर्थमंत्री झाले त्यांना जाऊन भेटलो, त्यांना सांगितलं आपल्या सगळ्यांच्या वतीनं की बाबा ही अडचण आहे, आमच्या शेतकरी कष्ट करतो राबतोय, त्या ठिकाणी त्याचं भलं झालं पाहिजे आणि त्याने उसाला दर दिला तर त्याच्यावर तुम्ही इन्कम टॅक्स लावता, काही हजार कोटीचा इन्कम टॅक्स देशातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्यावर होता आणि सगळ्यात जास्त कुठं होता
तर तो महाराष्ट्रामध्ये होता। तो इन्कम टॅक्स दूर करण्याचं काम आणि एफआरपी पेक्षा जास्त दर दिला तरी तो नफा समजण्यात येऊ नये अशा पद्धतीचा निर्णय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या सरकारने घेतला, अमित शाह साहेबांनी घेतला आणि तुमच्या माझ्या महाराष्ट्रातल्या आणि भारताच्या सगळ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या डोक्यावरची टांगती तलवार काढण्याचं काम केलं। तुम्ही काळजी करू नका, देशात जे एनडीएचं सरकार आहे त्यांच्या विचाराचं सरकार आपल्याला महाराष्ट्रामध्ये आणायचं का आणायचं? जास्तीत जास्त निधी आपल्याला केंद्रातून आला पाहिजे। आज चंद्रबाबू नायडूंना जास्त निधी मिळतो, नीतीश कुमारांना जास्त निधी मिळतो, आपल्याला पण महत्वाचे नॅशनल हायवे करण्याच्या करता, पोर्ट करण्याच्या करता, बंदर आपल्याला विमानतळ करण्याच्या करता, मधल्या काळामध्ये आपलं कोल्हापूरचं पण विमानतळ त्याही बाबतीमध्ये आपण लक्ष घातलं। शेवटी दळणवळणाचा उत्तम प्रकारची सोय केल्याशिवाय मोठे मोठे उद्योगपती येऊन गुंतवणूक करत नाही याची जाणीव या महायुतीच्या सरकारला आहे आणि म्हणून या प्रत्येक कामामध्ये लक्ष देण्याचं काम आणि त्याच्यातून मी आज महाराष्ट्रामध्ये फिरतोय। आम्ही अर्थसंकल्पामध्ये योजना जाहीर केल्या, माझ्या मायमाऊलींनो माझ्या बहिणींनो आज महाराष्ट्रामध्ये जर सगळ्यात लोकप्रिय झालेली योजना कुठली असेल तर ती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे। आज प्रत्येक ठिकाणी महिला तिथं आम्हाला भावाच्या नात्याने ओळखत आहेत, तिथं त्या ठिकाणी राखी बांधतायत, आज रक्षाबंधन, उद्या भाऊबीज, त्यानिमित्तानं त्या ठिकाणी त्यांचा एक आत्मविश्वास वाढवलेला आहे, त्यांना सबल केलेलं आहे, त्यांना सक्षम केलेलं आहे। या पद्धतीचं काम आपलं चाललेलं आहे। मगाशी सदाभाऊ खोतांनी त्या ठिकाणी उल्लेख केला 3 हॉर्सपॉवर 5 हॉर्सपॉवर 7.5 हॉर्सपॉवर ह्या मोटारी तुम्हाला मोफत करण्याचा निर्णय घेतलाय। सगळ्यात जास्त फायदा माझ्या कोल्हापूर जिल्ह्याचा झालाय कारण इथं पाणी जास्त आहे, मोठ्या प्रमाणावर मोटारीचा वापर केला जातो। याला कुणी मागच्या सरकारनी मदत केली नाही। मी एक उदाहरण देतो, जाता जाता 2003 ला अशाच पद्धतीची निवडणूक होती, मी त्या सरकारमध्ये होतो, त्यावेळेस सुशील कुमार शिंदे काँग्रेसचे मुख्यमंत्री, त्यांनी सांगितलं की झिरोचं लाईट बिल देणार, दिलं, परंतु 2004 ला सत्ता आली, यांनी ते कॅन्सल करून टाकलं, पुन्हा बिलं सुरू झाली। मी मुख्यमंत्र्यांच्या ऊर्जा मंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या साक्षीने सांगतो, दिलेला शब्द पाळणारे आम्ही लोक आहोत, आम्ही असे तसे नाहीये, हा आमचा वादा आहे। मी आपल्याला आपल्या मार्फत चांद्यापासून बांध्यापर्यंत महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांना सांगतो की या योजना ज्या चालू केलेल्या आहेत त्या पुढे चालू ठेवायच्या असतील तर तुम्हाला महायुतीची खूण, म्हणजे इथं धनुष्यबाण असेल, कमळ असेल किंवा घड्याळ असेल, त्याला आपल्याला मतदान करावं लागेल, त्याच्यामध्ये ह्या योजना पुढे चालू राहतील। ही लोक समोरची ह्या योजना बंद करायला निघालेली आहेत, आपल्याला निर्णय घ्यायचा आहे, महाराष्ट्रातल्या मायमाऊलीला निर्णय घ्यायचा आहे, बहिणींना निर्णय घ्यायचा आहे की आपण काय करायचं आहे। मला विश्वास आहे की ज्या पद्धतीनं तुम्हाला त्याच्यामध्ये मदत होती ते बघितल्यानंतर आणि ह्या योजना उद्याच्याला चालू ठेवायच्या, उद्याच्याला तुम्हाला दिवसा वीज द्यायची, सोलरवरील वीज द्यायची, त्याच्यात सवलती द्यायच्या, आम्हाला निश्चितपणे प्रशासन कसं चालवायचं ह्या गोष्टीचा अनुभव आहे, आमची प्रशासनावर पकड आहे, आम्ही प्रशासनाकडनं काम करून घेऊ शकतो, त्याबद्दल आपण तिळमात्र शंका मनामध्ये बाळगू नका। परंतु कोल्हापूर वासियांनो, आमचे दहाच्या दहा उमेदवार प्रचंड मताधिक्यांनी तुम्ही महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवा आणि पुन्हा एकदा या महायुतीचं सरकार या राज्यामध्ये सत्तेवर आणून खऱ्या अर्थाने सोशल इंजिनिअरिंग साधण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करा, ही जागराची नम्रतेची कळकळीची विनंती करतो। सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत। वारणा श्रीखंड, तूप, दही, दूध, लस्सी, बटर, चीज, आणखी बरंच काही। सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा। वारणा आनंद अस्सल चवीचा।